माझे मन तुझे झाले तुझे झाले। साखर सगळ्यांनी ही साखर खाऊन तोंड गोड करा। शुभ्रा घरी परत आल्यामुळे घरातला गोडवाच परत आलाय। हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू अनुराधा। शुभ्रा अगं तू इथे नव्हतीस तर तुझ्या सासऱ्याला करमत नव्हतं। खरं सांगतो म्हणजे आपल्या बाबांचे हाल होत असतील म्हणून तरी लवकर यायचं होतं ना घरात। हो बरोबर, यांचे हाल होत होते, आम्ही यांना जेवायला देत नव्हतो, उपाशी ठेवत होतो, हो ना? बाबा अरे ऍक्च्युअली तुम्हाला न सांगता मला निघून जावं लागलं म्हणून मला माफ करा। नाही माफ तर तुला केलंच आहे का, पण एक गोष्ट सांगू, तू आणि तुझी सासू म्हणजे गोड गोड म्हणता म्हणता भलतेच तिखट निघाला। हे सगळे उद्योग तुम्ही कसे कधी केलेत काही कळलंच नाही आम्हाला। आता कळलं ना तुम्हाला, बायकांच्या बुद्धीला कमी लेखण्याची चूक कधीही करू नये। हे तुम्हा तिघांसाठी आलं लक्षात। बायकांच्या मूर्खपणाचे किस्से सांगणारे मेसेजेस येतात ना तुम्हाला, तर यापुढे वाचून दाखवायचं नाही ना मला? आम्ही सगळ्या बुद्धिमान आहोत। स्वामिनी अगं तू माझ्यावर का घसरतेस? ए वहिनी सांग ना हिला। नाही पण खरंच मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, माझ्यामुळे इतके दिवस खूप टेन्शन मध्ये गेले ना तुमचे। तू आमची माफी मागू नकोस, तुझी माफी मागण्याची जी यादी आहे ना ती फार मोठी आहे। हो माहितीये मला, तुम्ही सगळे रागावलात ना माझ्यावर। घरातले नाही बाहेरचे। कबीरच्या हजारो फॅन्सची माफी मागायला लागणार आहे तुला। कबीरच्या फॅन्सची का? हो मग, आज इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच कबीरचा लेख छापून आलेला नाहीये। आणि कारण काय माहितीये? बायको माहेरी गेल्यामुळे काही सुचलंच नाही कबीरला। काय कबीर? कबीरला काय म्हणते शेखर? ऐकूच येत नाही चढू गेला माझं। बरं चला, अरे लगेच ही पण बघितला। मी वाचतोय, मला डिस्टर्ब होत आहे। एक दोन काय चाललंय शुभ्रा? मी वाचतोय दिसत नाहीये का?
हो पण तुम्ही एकच पान गेले किती वेळ झाला वाचताय म्हणून म्हटलं की विचारावं अजून किती वेळ वाचणार आहात एकच पान तुम्ही वाचता तसे हे रोमॅन्टिक नोवेल नाहीये हे गणिताचं पुस्तक आहे आणि यामध्ये नियम असतात जे समजून घ्यायला वेळ लागतो ओके ओके सॉरी तुम्ही वाचा मी नाही डिस्टर्ब कर मी काहीच नाही बोलणार मी फक्त बघत राहीन तुमच्याकडे पण माझ्याकडे बघणं आवश्यक आहे हो कारण तुम्ही खूप गोड दिसताय वाचताना मी गोड दिसतो म्हणूनच माझा चेहरा नको होता ना तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही आणि आईने जे सिद्ध करायचे ते सिद्ध करून दाखवलं अभिनंदन त्याबद्दल तुमचं पण या सगळ्यामध्ये माझे काय हाल झाले असतील याच्याशी कोणालाच घेणं देणं नाहीये सतत तुमचे विचार खूप त्रास झाला मला मी भूक तहान झोप सगळं विसरून गेलो होतो पण नाही तुमच्या शिवाय मी एकटा राहू शकत नाही हे माहीत असून सुद्धा तुम्ही मला एकटं टाकून गेलात का नाही छोकरा माझं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही